पार्थ पवार प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या ऐकूया। पार्थ पवार प्रकरणातला राजकीय अर्थ विरोधकांनी समोर आणलाय, तर राजकीय विश्लेषक याबाबत भविष्यकाळी काळातव सुतोवाच करतात। पार्थ पवार यांची मागणी रास्त आहे। पार्थ पवार यांनी जी मागणी केलेली आहे की एवढ्या दिवसांमध्ये चांगली इन्क्वायरी होत नाही आहे, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं हे म्हणण्याचा बोलण्याचा अधिकार पार्थ पवारांना आहे। तो नौजवान आहे, तो तरुण आहे, अजित पवार यांचा तो मुलगा आहे, आणि त्यामुळं त्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती त्यांनी भूमिका मांडलेली योग्य। राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःच्या घरातला विसंवाद आणि स्वतःच्या घरातला भेद लपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काही आमदार येतील का अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम जे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने चाललंय याला कुठलीही सफलता भाजपच्या गोटातून मिळण्याची शक्यता दुरान्वयीने। पार्थ पवारांचे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार काय स्टेप घेतात ते पाहणं महत्वाचं आहे। याचं कारण माझं असं मत आहे की 60 वर्षांचे अजित पवार आपले वडील जे गेल्या 25 वर्षांपासून राज्याच्या राजकारणातला एक महत्वाचा घटक आहेत, त्यांच्या अप्रुव्हल शिवाय पार्थ पवार हे कुठलंही वाक्य बोलणं शक्य नाही। मग ते जय श्रीराम असू दे किंवा सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत सीबीआय इन्क्वायरी व्हायला हरकत नाही हे असू दे।